काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. आज 1 जून संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस हा जागतिक दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. दुधाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी व या दूध उत्पादनाशी जोडलेले कोट्यवधी दूध उत्पादक यांचं सन्मान करण्यासाठी आजचा दिवस हा जागतिक दुग्ध दिवस म्हणून साजरा केला जातो. दूध हे एक परिपूर्ण अन्न आहार म्हणून समजलं जातं. यामध्ये जे काही सर्व घटक आहेत, कॅल्शियम, प्रोटीन, मिनरल, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम, फॉस्फरस, हे सर्व घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपल्या आहारामध्ये भरपूर दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आजच्या या दुग्ध दिनानिमित्त मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एक विनंती या माध्यमातून करेन की आपल्या शालेय पोषण आहार असेल, अंगणवाड्यांचा आहार असेल, त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल, या सर्व आहार योजनांमध्ये जर दुधाचा समावेश त्या ठिकाणी केला तर सर्व शालेय विद्यार्थ्यांपर्यंत दूध आपण पोहोचू शकेल आणि यातून एक तंदुरुस्त आणि एक चांगले पिढी त्या ठिकाणी घडवण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल. कोट्यवधी दूध उत्पादकांचे ज्यांचे प्रपंच या व्यवसायाशी जोडलेले आहेत त्यांना देखील एक स्थिर आणि एक शाश्वत आपल्याला व्यवसाय देण्याची हमी आपण त्या ठिकाणी देऊ शकू. तर माझी या ठिकाणी सर्वांना विनंती ही त्या ठिकाणी राहील. व आज जागतिक दुग्ध दिनाच्या निमित्ताने मी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, सर्व राज्यातील सर्व सहकारी संघ, त्याचबरोबर राज्यातील सर्व दूध उत्पादकांच्या वतीने आपल्या सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो.